एक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। खडकवासला धरण जवळ असून सुद्धा येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईने त्रस्त होऊन हंडा मोर्चा काढण्यात आलाय। पुणे महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरण यांच्या वादामध्ये शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या चार गावातील नागरिक पाणी टंचाईला त्रस्त झालेल्या महिला आणि नागरिकांचा खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आणि माननीय सरपंच सुभाष भाऊ नानेकर यांच्यासह जीवन प्राधिकरणावर महिलांचा हजारोंच्या संख्येने धडक हंडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार भीमराव तापकीर म्हणाले, 15 ते 20 दिवसांमध्ये जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मनपावर मोर्चा काढू। या मोर्चाचे आयोजक सुभाष नानेकर म्हणाले, गेले 4 वर्ष पाठपुरावा चालू होता। प्राधिकरण आणि मनपा यांच्या वादामध्ये नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते। शेवट लोकांसाठी हंडा मोर्चा काढावा लागला। उपस्थित खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, माननीय नगरसेवक सुशील मेंगडे, माननीय नगरसेवक किरण बारटक्के, माननीय नगरसेविका वृषाली चौधरी, भाजप सरचिटणीस वासुदेव भोसले, भाजप नेते अरुण दांगड, पंचायत समिती सदस्य उषा नानेकर, अजाज महिला अध्यक्ष संगीता गायकवाड, भाजप महिला आघाडी स्मिता धावडे, सरपंच उमेश सर पाटील, चेअरमन भगवान मोरे, सरपंच बबन धावडे, काळूराम किंडरे, ज्येष्ठ नेते भगवान गायकवाड, सुरेश धावडे, प्रकाश साळवी, सचिन कांबळे, शिवणे व्यापारी अध्यक्ष सारंग राडकर, भाजप नेते प्रवीण दांगड पाटील, सुभाष शिंदे, सौरभ किंडरे, विजय इंगळे, मोहन गायकवाड, ज्ञानेश्वर गरुड, बापू तागडे, नलावडे, उत्तमनगर, भजनी मंडळ, शिल्पा जोशी, सुवर्णा ढगे, भारती वांजळे, स्वाती घोसाळे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी एकता जाधव वारजे। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।